पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर। संपर्क 81 08 17 63 65। कोरोनात विधवा झालेल्या नगर जिल्ह्यातील महिलांच्या पुनर्वसनासाठी आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर आणि कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली। त्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या महिलांच्या पुनर्वसनासाठी जास्तीत जास्त योजना राबवण्यात येतील असं ठरवण्यात आलं। जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांच्या योजनांमध्ये या महिलांना प्राधान्यक्रम द्यावा ही विनंतीही करण्याची सकारात्मक भूमिका जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली आहे। जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाघचौरे यांच्या पुढाकारानं या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्यनिमंत्रक हेरंब कुलकर्णी, समितीचे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते आणि सर्व खातेप्रमुख उपस्थित होते। तसेच या बैठकीसाठी कोरोना पुनर्वसन समितीचे जिल्हाभरातून आलेले तालुकानिहाय समन्वयक अशोक कुटे, संगीता मालकर, कारभारी गरड आणि अमोल घोलप, चंद्रकांत लबडे, अनंत झेंडे, किसन आव्हाड, नितेश बनसोडे हे उपस्थित होते। या समितीच्या सदस्यांनी नंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांची भेट घेतली। जिल्ह्यातील विधवा महिलांचं सर्वेक्षण करावं आणि जिल्ह्याच्या टास्कफोर्समध्ये विधवांसाठी काम करणाऱ्या समिती सदस्यांचा समावेश करावा, त्याचप्रमाणे या महिलांसाठी रोजगार निर्मिती करण्यासाठी टास्क फोर्सनं पुढाकार घ्यावा, तसेच संजय गांधी निराधार योजनेत सुलभीकरण आणावं अशा प्रमुख मागण्या केल्या। आज नगरच्या जिल्हा परिषदेमध्ये माननीय शिवसाहेबांबरोबर एक मीटिंग आयोजित केली होती। खरं तर जिल्ह्यातील कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनाविषयी खरं तर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आमचे हेरम सर आणि त्यांची सर्व टीम आणि एक चांगली व्यापक या ठिकाणी सर्व एचओडींबरोबर शिवसाहेबांबरोबर मीटिंग झाली। त्याच्यात जिल्ह्याच्या या कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांविषयी अनेक समस्या होत्या, त्याचं बालसंगोपनाचे विषय होता, त्या कोरोनाचे विधवा झालेल्या महिलांना संजय गांधी निराधार पेन्शनचे विषय होता, मालमत्ते वाटपात महिला संरक्षण कायद्याअंतर्गत काही काही करता येईल हाही विषय झाला आणि संगोपन चर्चातून असं निष्पन्न झालं की एकंदरीत सीओ साहेब त्यांची सर्व टीम तर या विधवा झालेल्या कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांसाठी काम करणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून आमचे हेरम सर महाराष्ट्रभर खरं तर हे काम करू राहिलेत। गेले 4-5 महिन्यापासून त्यांची सर्व टीम महाराष्ट्रात 22 जिल्ह्यात खरं तर हे काम सुरू आहे आणि खूप गरजेचं काम आहे। याचं कारण असं का कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांच्या प्रचंड समस्या समोर येत आहे। खरं तर त्यांचा घरातला कुटुंब करता माणूस गेला, दवाखान्यात राहिलेले पैसे गेले आणि नंतर तो माणूस जाऊनसुद्धा जे काही प्रश्न भेडसावत आहे, ज्या समस्या निर्माण झाल्या, त्यात त्या माणूस गेल्याच्या सुद्धा त्याच्या दुःखापेक्षा भयानक आहे आणि म्हणून हेरम सर खूप चांगलं काम या ठिकाणी करतायत। मी शिवसाहेबांशी आम्ही बोललो, आम्ही येणाऱ्या सर्वसाधारण सभेत एक ठराव करणार आहोत का कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना आता जी काही अंगणवाडीची जी भरती होणार आहे मदतनीस आणि सेविका, तर त्यांच्यासाठी सुद्धा काही टक्केवारी काही जागा त्या महिलांसाठी प्रायोरिटी जर ठेवाव्यात। जसं हेरम सरांनी राज्याच्या महिला मंत्र्यांची जी काही मीटिंग झाली आणि त्याच्यातून एक मोठा निर्णय होऊन महाराष्ट्रातल्या या कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना फायदा झाला, त्यात त्यांनी कोरोनाला विधवा झालेले किंवा ते अनाथ झालेल्या मुलांना शिक्षणात आरक्षण ठेवलं, नोकरीत आरक्षण ठेवलं, तसं आम्ही सर्वसाधारण सभेत एक ठराव करून या शासनाला पाठवणार आहोत का कोरोनाने विधवा झालेल्या महिलांसाठी तुमची महिला ही जी महिला आहे तिला अंगणवाडी मदतनीस म्हणून प्रायोरिटीनं घ्यावं। कोरोनानं महाराष्ट्रामध्ये 50 वर्षाच्या आतील 20,000 पेक्षा जास्त महिला या विधवा झाल्या आहेत। या महिलांचं पुनर्वसन करावं यासाठी महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती प्रयत्न करते आहे। त्याच्या नगर शाखेच्या वतीनं आज जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत 1 तासाची सविस्तर बैठक झाली आणि जिल्हा परिषद काय करू शकते आणि कुठल्या कुठल्या योजना राबवू शकते या संदर्भात आम्ही चर्चा केली। त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी यांना पण निवेदन देऊन टास्क फोर्समध्ये स्वयंसेवी संस्थांचा समावेश करावा आणि जिल्ह्यातील सर्व एकल विधवा महिलांचं सर्वेक्षण करावं अशी मागणी करण्यात आली आणि दोन्ही अधिकाऱ्यांनी आमच्या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला। आज आम्ही या ठिकाणी अहमदनगर जिल्हा विधवा महिला पुनर्वसन समितीच्या वतीने या ठिकाणी आम्ही आज
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कलेक्टर ऑफिस या ठिकाणी निवेदन दिलेले आहे. तसेच आम्ही झडपी सदस्य वाकचौरे साहेबांच्या पुढाकारातून आज नगर झडपीमध्ये शिवसाहेबांसोबत सर्व खातेप्रमुख यांच्या उपस्थितीत आणि महिला बालविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत आमची आज एक तास महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनाथ मुले आणि विधवा महिला यांच्या संदर्भात वेगवेगळ्या शासकीय योजनाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. तसेच त्यानंतर आपले आदरणीय कलेक्टर साहेब, निवासी उपजिल्हाधिकारी पुन्हा उपजिल्हाधिकारी माननीय पाटील साहेब या सर्वांना देखील निवेदन देण्यात आले आणि या विषयावर सखोल अशी चर्चा करण्यात आली. तर या समितीचं कार्य कृपया आपण समजावून घेऊन नेमकं कसं चालतं. आम्ही हे राज्यभर हे मोतियाची चळवळ आदरणीय हिरंब कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चळवळ सुरू केलेली आहे. काही दिवसांपूर्वी आमची आपल्या महिला बालकल्याण विभागाच्या मंत्री सौ यशोमती ठाकूर मॅडम यांच्यासोबत एक तास आमची झूमवर ऑनलाईन मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये देखील याच विषयावर महत्त्वपूर्ण असे विषयावर चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर त्यांनी टास्क फोर्समध्ये विधवा महिलांचा देखील समावेश करण्यात येत आहे अशा प्रकारे शुद्धीपत्रक त्यांनी काढलेलं आहे. तर आता आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे कार्य करतो आहे, राज्यभर हे कार्य करतो आहे. तर आम्ही जिल्हावाईज ज्या कोणी एकल महिला आहे, विधवा महिला आहे, त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेले आहेत. या महिलांना आम्ही जवळजवळ 6 दिवस मोफत त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे, त्यांची कार्यशाळा घेतलेली आहे की त्यांनी स्वयंरोजगार कसा निर्माण करावा याबाबत आम्ही त्यांची कार्यशाळा घेतलेली आहे. मग तर मी या समितीच्या वतीने आपणास आवाहन करतोय, आपल्या भागात जर कुणी म्हणजे कुठेही कोणत्याही तालुक्यात कोणत्याही जिल्ह्यात कुठेही जर अनाथ मुले असतील, विधवा महिला असतील, तर आम्हाला जरूर संपर्क करून द्यावा. तर तुम्ही त्या तालुका लेवलला प्रत्येक ठिकाणी आमचे समन्वयक आहे, त्यांच्याकडे संपर्क साधावा असे मी आवाहन करतोय. या चळवळीमध्ये श्रामपूरच्या मनीषा कोकाटे, अकोले येथील जयश्री मालुंजकर, नगर येथील हनीफ शेख, महेश पवार, श्रीगोंद्याच्या भारती इंगवले, भारत अरगडे वाबळे हे समन्वयक कार्य करत आहेत. सी न्यूज मराठीसाठी शुभम पाचारणे, अहमदनगर.